येवला तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या असून शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र पोलीस प्रशासन झोपेचं सोंग घेतय. दिनांक 12 एप्रिल रोजी भर दिवसा दुपारी 4 वाजेच्या दरम्यान भाऊसाहेब रंगनाथ भागवत राहणार गवंड गाव हे शेतात काम करत असताना यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सुमारे 90,000 रुपये रोख रकमेसह 2 तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत. परंतु पोलीस प्रशासनाला अद्याप चोरांना पकडण्यात कोणताही यश आलेलं नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनाविषयी संतप्त रोष शेतकरी भाऊसाहेब रंगनाथ भागवत यांनी व्यक्त केलाय. पोलीस प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्ग करीत आहेत. सदर घटनेची माहिती तालुका पोलीस स्टेशनला मिळताच येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस हवालदार दिनकर पारधी व आबा पिसाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. या ठिकाणी शेतामध्ये कांदे भरत असताना चाळीच्या खालतून होतो दरवाजाला कुलूप लावली होती. त्यांनी ती कुलूप तोडली, त्याच्यानंतर त्यांनी आत प्रवेश केला. त्याच्यानंतर त्यांनी कपाटामध्ये पूर्ण लॉकर म्हणजे त्याला लॉकच नाही तर त्याच्यामध्ये चेकबुक होते. चेकबुक तिघांची चेकबुक, तिघांची एटीएम कार्ड, त्याच्यानंतर ह्या कुठीमध्ये 90,000 रुपये कॅश होती, 2 तोळ सोनं होतं. ते त्यांनी काढून नेलं. तुम्ही याची ते करा. प्रशासनाचा धिक्कार आहे का? गावामध्ये याच्या मागे 6 ठिकाणी चोऱ्या झाल्या. 6 ठिकाणी दिवसा चोऱ्या झाल्या, रात्री झाल्या. प्रशासन कुठलंही सिक्युरिटी देत नाही. तर मी माझ्या गेलेल्या पैशाची तक्रार म्हणून नाही बोलत का, सर्वसामान्य जनतेच्या वतीनं बोलतोय का, ह्या प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा मी सर्व गवंडगाव ग्रामस्थांच्या वतीनं धिक्कार करतोय. याचा जर नाही निकाल लागला तर मी तीव्र अशा स्वरूपाचं जाहीर स्वरूपाचं आंदोलन करणार. मी DSY साहेबांशी मी माझी मुख्यतः कंप्लेंट नोंदवणार. यांनी तपास हा 3 दिवसाच्या आत लावून मला सहकार्य करावे. आता जत्रेचा पिरियड आहे, माझ्या घराला सिक्युरिटी देण्यात यावी. हे नंतर माझ्यावर न्यूज दिल्यानंतर परतही अतिरेक करू शकत्या ह्या कारणास्तव यांच्याकडे मला पोलीस डिपार्टमेंटचे 3-4 अधिकारी इथं कंपल्सरी पाहिजे, मला प्रोटेक्शन पाहिजे. असं माझं ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या बायकोच्या वतीनं, माझ्या मुलीच्या वतीनं मी जाहीर आवाहन करतोय. याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि मला मदत करावी. एवढंच म्हणतो, थांबतो.